थाना क्षेत्र में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जिसमें एक जन्म देती माता पिता ने ही जादू टोने के शक में आकर अपनी एक 5 वर्षीय मासूम बच्ची गुड़िया को बलि चढ़ा दी। दरअसल आरोपी माता पिता सहित इस मामले में मौसी को भी गिरफ्तार किया गया है। आइए जानते हैं इस दिल दहला देने वाली घटना का पूरा सच। नागपुर शहर में एक बार फिर एक दिल दहला देने वाली घटना ने न सिर्फ पुलिस अधिकारियों के बल्कि आम नागरिकों के भी रोंगटे खड़े कर दिए हैं। शरीर में बुरी आत्मा होने के संदेह में हैवान दंपत्ति ने अपनी ही 6 वर्ष की बेटी को पीट पीट कर मार डाला। पुलिस ने आरोपी माता पिता सहित 3 आरोपियों को इस मामले में गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपियों में सुभाननगर झोपड़पट्टी निवासी सिद्धार्थ चिमने, रंजना सिद्धार्थ चिमने और उसकी बहन रंजना बंसोड़ का समावेश है। सिद्धार्थ खुद को गांव माझा नामक यूट्यूब चैनल का उपाध्यक्ष बताता है। उसे 5 वर्ष की गुड़िया नामक बेटी है। पिछले कुछ समय से गुड़िया की तबीयत ठीक नहीं थी। सिद्धार्थ और रंजना को लग रहा था कि उस पर बुरी आत्मा का साया है, इस वजह से दोनों उसे प्रताड़ित करते थे, भोजन तक नहीं देते थे। शुक्रवार की रात ही रंजना के साथ मिलकर दोनों ने झाड़ फूंक की तैयारी कर ली। घर में ही कुछ प्रक्रिया करने के बाद आरोपियों ने उसे चमड़े के बेल्ट से पीटना शुरू कर दिया। आत्मा कोश के शरीर से निकलने के लिए बोलते रहे और बेरहमी से बार बार अपनी ही खुद की औलाद को बेदर्दी से मारते रहे। बच्ची उनकी मार बर्दाश्त नहीं कर पाई और आखिरी में बेहोश हो गई। इसके बाद आरोपी उन्हें अस्पताल भी नहीं ले गए, बल्कि शनिवार को आरोपी उसे उमरेड रोड स्थित एक दरगाह में लेकर गए, जहां आत्मा को शरीर से निकालने की दुआ की गई। आपको बता दें कि पुलिस ने जब आरोपियों के मोबाइल फोन की जांच की तो सारा वीडियो देखने के बाद पुलिस महकमा भी रुआसा हो उठा। इस कदर आरोपियों ने मासूम गुड़िया को प्रताड़ित किया, जिसे शब्दों में बयान नहीं किया जा सकता। डीसीपी चिन्मय पंडित ने बताया कि आरोपियों ने भूत प्रेत के चक्कर में मासूम बच्ची को पीट पीट कर मार डाला। आपको बता दें कि नागपुर शहर में घटित ये घटना वाकई में दुखद है, जिसे शब्दों में बयां कर पाना शायद मुश्किल है। बहरहाल आपको बता दें कि जिस तरह के वीडियो आरोपियों के मोबाइल पर मिले हैं, उसे कोई भी आम आदमी सहज देख नहीं सकता। हैवानों की तरह बच्ची को मारा जा रहा था। पुलिस पूरे घटनाक्रम की जानकारी ले रही है। उनके खिलाफ मानव बलि सहित विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। काल संध्याकाळी साधारण 6:30 सुमारास राणा प्रताप नगरचे जे सीनियर PI आहेत भिंताडे यांना माहिती मिळाली की आपलं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी एक 5 वर्षाच्या मुलीचा मृतदेह तिच्या आईवडिलांनी आणलेला आहे व पुढची लीगल कुठलीही कारवाई न करता त्यांनी तिथून पळ काढलेला आहे। पळ काढत असताना त्यांच्या गाडीचा काही तिथल्या 2-व्हीलर्सला धक्का लागला, त्यामुळे तिथले जे सिक्युरिटी गार्ड्स होते त्यांना ही सर्व घटना संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्या गाडीचा फोटो काढला व राणा प्रताप नगरची टीम तात्काळ GMC येथे पोहोचली आणि त्या गाडीच्या नंबरवरनं त्यांनी जी मृत मुलगी आहे तिच्या आईवडिलांचा त्यांची नावं निष्पन्न केली आणि संध्याकाळी 8:30 सुमारास त्यांना शोधून देखील काढलं आणि त्यांना अटक केली। त्यांना अटक केल्यानंतर जेव्हा त्यांचे मोबाईल्स आम्ही पाहिले त्या मोबाईल्समध्ये आम्हाला काही संशयास्पद व्हिडिओज दिसले, त्यानंतर आम्ही पुढील चौकशी केली तर त्यामध्ये जी मृत मुलगी आहे तिचे वडील सिद्धार्थ प्रल्हाद चिमणे यांनी त्या मुलीला मारहाण केल्याचे व्हिडिओज होते त्याच्यामध्ये आणि त्यांनी त्या मारहाणीदरम्यान तिचा मृत्यू झाला असावा असं आम्हाला त्याच्यामध्ये संशयास्पद आम्हाला वाटलं। पुढील त्याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं, त्यांना विचारलं की आम्ही तुम्ही असं हे का केलेलं आहे, त्याच्यावरती त्यांचं असं उत्तर होतं की या मुलीच्या आतमध्ये एक दुष्ट आत्मा आलेला आहे, त्या दुष्ट आत्म्यामुळे तिने काहीतरी वेगळे प्रकार करते, तिचं बिहेवियर चेंज झालेलं आहे आणि तो दुष्ट आत्मा बाहेर काढण्यासाठी म्हणून एक धार्मिक पूजेचा विधी म्हणून तिचे हातपाय बांधलेले होते आणि तिला मारहाण झालेली होती। तर अत्यंत घृणास्पद आणि गंभीर अशी स्वरूपाची घटना होती। पोलिसांनी तात्काळ आम्ही ह्यामध्ये 3 जणांना अरेस्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये सिद्धार्थ प्रल्हाद चिमणे त्यांची पत्नी सौरंजना सिद्धार्थ चिमणे व
सिद्धार्थ चिमणे यांची मेहुणी प्रिया अमर बनसोड या तिघा जणांना काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आम्ही अरेस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये पुढील जेव्हा आम्ही चौकशी केली, इंटरोगेशन केलं, तेव्हा नागपूरजवळ एक धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची एका भोंदूबाबाची भेट झालेली होती. त्या भोंदूबाबांनी यांना काही धार्मिक विधी सांगितलेले होते. तसंच हा भोंदूबाबा फोनवर देखील काही इन्स्ट्रक्शन्स यांना कंटिन्युअसली देत होता आणि त्या इन्स्ट्रक्शन्स ही लोकं फॉलो करत होती. आता हा भोंदूबाबा देखील आमच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावरती पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत. एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट.